मुलीच्या लग्नामध्ये वडिलांकडून मुलीसाठी रुखवत जो आहे तो दिला जातो. रुखवतामध्ये संसार उपयोगी साहित्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतात. आता तुम्ही म्हणाल की अयोध्येमध्ये रामाला रुखवत नेमका कुठून आला, तर मी सध्या अयोध्येमध्ये आहे आणि अयोध्येमधल्या कारसेवापुरममध्ये हा सगळा रुखवत जो आहे तो नेपाळमधल्या जानकीपूरधाम या ठिकाणा जनकपूरधाम या ठिकाणून आलेला आहे आणि हे सगळा रुखवत जो आहे तो रामाला भेट दिला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या नेमकं रुखवतामध्ये आहे काय, जसं आपण लग्नामध्ये एखाद्या मुलीला रुखवतामध्ये शोभेचं साहित्य देतो, ज्या पद्धतीनं खाद्यपदार्थ बनवले जातात आणि तो रुखवत जो आहे तो मुलीला भेट दिला जातो, तोच रुखवत आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला ह्या बांगड्या पाहायला मिळत आहेत, ह्या लाह्या आहेत. लाह्यामध्ये आपण पाहतोय की मानाचा नारळ ठेवलेला आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी या साखरेच्या पुढे आणण्यात आलेल्या आहेत, मानाचा चुडा आहे आणि त्याचबरोबर ह्या शोभेच्या वस्तू ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठाई जी आहे ती सुद्धा अयोध्येमधून आणण्यात आलेली आहे आणि अयोध्येमध्ये हे दाखल झालेली आहे की जे नेपाळमधून आणण्यात आलेले आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की या पद्धतीचे हे आपल्याला मुजडी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते, फळं आहेत. आणि हा सगळा रुखवत जो आहे तो नेपाळमधल्या जनकपूरधाम या ठिकाणून आणण्यात आलेला आहे. नेपाळमधून जवळपास 500 जण हे आज अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा सगळा रुखवत आपल्याला अयोध्येमध्ये आलेला पाहायला मिळतोय. अयोध्येवरून आलेल्या महिला अयोध्येमध्ये दाखल झालेल्या महिला ज्या नेपाळवरून आलेल्या आहेत त्या आपल्याबरोबर आहेत. हमको पहिले कहिए की बाहर में क्या क्या दिया है, जैसे हम लड़की की शादी में सब देते हो वो सामान सब यहाँ दिख रहा है. वही सामान है, लड़की का घरवास है तो होना तो वही चाहिए जो घरवास में शुभ चीज होता है, जैसे धान, धनिया, चूड़ी, सिंदूर, बिंदी, साड़ी, लत्ता कपड़ा. मिथिला का बेटी के यहाँ शुभ माना जाता है मीठा वाला पूरी, खजुरिया, फल इत्यादि, यही है. बहुत आनंद आ रहा है. बेटी के लिए तो सब सामान आया ही है, पाहुन के लिए भी, पाहुन श्री रामचंद्र के लिए भी, उनका पीताम्बरी, उनका जेवर, उनका खड़ाऊ, उनका धनुष चांदी का, सोने का, प्लेट ग्लास और सारे सामान, यहाँ तक कि चूल्हा खाना बनाने वाला खाना का जितना सामग्री होता है वो. और राम के ससुराल में आप आए हो ऐसा लगता है आपको अयोध्या में आने के लिए? नहीं, हम तो अपना बेटिया के घर आए हैं. हाँ, बेटिया के घर से आए हैं, मिथिला से अयोध्या. ससुराल जैसे नहीं लगता है, लेकिन हमारी बेटिया बहुत दिनों के बाद, कितने वर्षों के बाद अपनी महल में जाएगी, ये देख के हमें बहुत खुशी से. बेटी को मिलने के लिए हम तो, मेरी बेटी 600 वर्ष से टेंट में रह रही थी. हम लोग को कितना दुख होगा जो मेरी बेटी आज इतना बड़ा महल में आ रही है, तो उनका गृह प्रवेश होगा तो उसमें पान मखान से जो होता है, और सीता जी के पूरा परिवार, दशरथ जी, विश्वामित्र जी, चारों भैया, चारों दुल्हन, सबका भी कपड़ा, मान सम्मान, उसके बाद भाव, प्रेम भाव, ये सामान तो कहने के लिए. के आँख में आंसू दिख रहे हैं, ये कौन से आंसू है? ये आनंद की आंसू है. अरे मेरी बेटी बहन जो समझिए बाहर रह रही थी, टेंट में रह रही थी, आज उनको महल में, महल से पली हुई बेटी मेरी टेंट में रह रही थी, आज उनको महल मिला तो हम लोग नहीं खुश होंगे तो कौन होगा? मेरे आँख में आंसू नहीं आएगा, ये तो खुशी की आंसू है. पाते कि हे जे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात ते आनंदाचे अश्रू आहेत. नेपाळपूरमधून आलेल्या म्हणजे खरं तर सीतामाईला भेटण्यासाठी आज जो रुखवत दिलाय त्यांच्यासाठी ते गाणं सादर करतात. आपण त्यांच्याकडून ऐकू. आनंद झालेला पाहायला मिळतोय आणि रामाला रुखवत देण्यासाठी थेट नेपाळमधल्या जनकपूरमधून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या रुखवत घेऊन अयोध्येमध्ये दाखल झाल्या. कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.